नमस्कार. आजपासून आपण श्री रामचंद्र जोरवर यांच्या आरसा चिंतनाचा स्वतःला ओळखण्याचा या लेखमालेतील दुसऱ्या भागातील पुढील लेखांच्या वाचनाला सुरुवात करत आहोत. पहिल्या भागातील 31 लेखांचं वाचन आपण पूर्ण केलं आणि त्या सर्व लेखांना ऐकणाऱ्या मान्यवरांचा भरभरून उदंड प्रतिसाद मिळाला. अनेकांनी वैयक्तिक फोन करूनही ही मालिका अत्यंत उत्कृष्ट झाल्याचंही आवर्जून सांगितलं. अनेक जीवनमूल्य यातून सहज साध्या सोप्या भाषेत कळून येतात आणि सर्व वयाच्या सर्व व्यक्तींना त्यांचा दैनंदिन जीवनात खूपच फायदा होतो हेही त्यांनी मान्य केलं. पुढील लेखांची सर्वांना निश्चितच खूप उत्सुकता आहे आणि तेही सर्वांना आवडतील याबद्दल आम्हाला पूर्ण खात्री आहे. खूप जणांनी या लेखांना लाईक करून सबस्क्राईब करून भरभरून प्रतिसाद दिला आहे. आपणही या सर्व लेखांना असाच उदंड प्रतिसाद द्यायला अजिबात विसरू नका. तसेच प्रत्येक लेखाला न विसरता लाईक करा आणि स्वराक्षर या चॅनलला सबस्क्राईबही करा. आज आपण जो लेख वाचणार आहोत त्या पहिल्या लेखाचं नाव आहे ऋण. ऋण म्हणजे उपकार, ऋण म्हणजे मदत. आपल्यावर जी माणसं उपकार करतात, आपल्याला जी माणसं मदत करतात, त्यांच्या ऋणात आपण बांधले जातो. तो एक ऋणानुबंध होऊन जातो. इतरांनी आपल्यावर उपकार केल्यामुळे, आपल्याला मदत केल्यामुळं जीवन सुरळीत होऊन जातं. आपल्या जीवनात येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींवर आपण इतरांच्या मदतीनं सहज मात करू शकतो. त्यातूनच माणसं खऱ्या अर्थाने एकमेकांना जोडली जातात. हीच नाती खऱ्या अर्थाने दृढ होऊन जातात. संपूर्ण समाज हा एकमेकांच्या साह्याने पुढे पुढे वाटचाल करतच असतो. तो एकमेकांच्या ऋणात बांधला गेलेला असतो. निव्वळ रक्ताच्या नात्यांवरच मनुष्य त्याचं उभं आयुष्य नाही घालवू शकत. रक्ताच्या नात्या पलीकडे मैत्रीचं, शिक्षकाचं, मालकाचं, नोकराचं, शेजाऱ्याचं अशी अनेक नाती व्यक्तीशी या समाजात जोडलेली असतात. ही सर्व नाती एकमेकांच्या जीवनावर सतत परिणाम करत असतात. एखादी व्यक्ती जर या भ्रमात जीवन जगायला लागेल की माझं या जगात कुणावाचून काहीही अडत नाही, तर ती व्यक्ती भ्रमिष्ठ आहे, वेडी आहे. फार चुकीचा समज त्या व्यक्तीने आपल्या मनामध्ये करून घेतला आहे. जगात असा कुठलाच माणूस नाही की जो इतरांच्या सहकार्याशिवाय जगू शकतो. समाजातल्या कुठल्या ना कुठल्या मनुष्याची मनुष्याला पदोपदी गरज ही पडतच असते. म्हणून माणसानं नेहमी आपल्या मनातला चुकीचा ग्रह कायमचा काढून टाकला पाहिजे. अन्यथा ही माणसं आपल्याच जीवनात अधोगतीला जायला स्वतःच कारणीभूत ठरतात. जर तुम्ही जगाशी सहकार्याची भावना ठेवली नाहीत तर जग तुम्हाला कुठल्या माध्यमातून समजावून घेऊ शकेल? जग काही मनकवडं नाही ना. तुम्हाला कुठल्या तरी कामाची गरज पडली आहे आणि त्यांनी ती तशीच जाणून घेऊन तुम्हाला मदत करावी. म्हणूनच व्यक्तीनं नेहमी प्रकट व्हायला शिकावं. मनुष्याचा गर्व, अहंकार, ताठा समाजात प्रकट व्हायला अडसर बनून जातो. यात समाजाचं काही एक नुकसान होत नाही, परंतु जो आपल्याच धुंदीत, अहंकारात, गर्वात, ताठ्यात जगतो तो समाजात एकटा पडून जातो. जग नाही विचारत त्याला. तुझा ताठा तुझ्याजवळ ठेव, ताठशील तर ताठच राहशील, मोडून जाशील. आयुष्य नेहमी लवचिक असावं. ताठ्यात जगून कधीच कुणाचं भलं होत नाही. ताठणारे खरोखरच कालांतराने मोडून जातात. क्षणिक धनाची, सत्तेची धुंदी माणसाला होत्याचं नव्हतं करून टाकते. म्हणून नम्रपणाने जीवन जगण्यात जितके फायदे आहेत तितके इतर कशातच नाहीत. नम्रतेमुळे अनेक लोक सहकार्याने वागू लागतात. त्यांच्या सहकार्यामुळेच मनुष्य पुढे पुढे जात असतो. काही माणसं सुरुवातीला जगाशी अतिशय नम्रतेनं वागताना दिसून येतात. बकध्यान केलेल्या बकड्यांप्रमाणे शांत असतात, परंतु संधी आली की जगावरच प्रहार करतात. अशी माणसं ढोंगी असतात. यांची नम्रता केवळ फायद्यापुरती असते. फायदा झाला की हे ओळखही विसरून जातात. तुमचा आमचा काही संबंध नाही या स्तरापर्यंत यांची मजल जाते. परंतु एक काळ असा होता की हीच माणसं समाजात लाचार होऊन लोकांपुढे हात जोडत होती, लाळ घोटत लोकांच्या मागे मागे फिरत होती. लोकांच्या जीवावर दिवस बदलले,
म्हणून लगेचच हे कुत्र्यासारखी वर टांग करायला लागतात. लोकांनी फेकलेल्या तुकड्यांचा यांना विसर पडतो. ते तुकडे गोळा करूनच आज आपण मोठे झालो हे यांच्या लक्षातच येत नाही. मनुष्य कितीही जरी कष्टाळू असला तरी देखील त्याला आपली उन्नती समाजाकडूनच करून घ्यावी लागते. समाजातली कुठली तरी माणसं जेव्हा मदतीला धावून येतात तेव्हाच मनुष्याची प्रगती होत जाते. मनुष्याच्या मदतीशिवाय मनुष्य मोठा होऊच शकत नाही. मग तो जगाचा सम्राट जरी असला तरी लोकांच्या सहकार्यानेच सम्राट झालेला असतो. कणाकणाचं ऋण समाजाकडून मिळतं तेव्हा मनुष्य मोठा होत जातो. लोकांनी दिलेल्या सहकार्याचा म्हणजे सत्तेचा देखील माणसं नेहमी दुरुपयोग करताना दिसून येतात. ज्यांनी विश्वासानं आपला हात पुढे करून लोकांना मोठं केलं ही तीच माणसं सत्तेच्या अधीन झाली की लोकांचेच हात छाटायला उद्युक्त होतात. यांना नमक हराम असं जगात म्हटलं जातं. माणसं जगाचं ऋण फार लवकर विसरतात. काही नसतं तेव्हा ती ऋणात असल्याचं मान्य करतात. परंतु जेव्हा बरंच काही मिळतं तेव्हा ते नाही कुणाचं ऋण मानित. आम्ही आमच्या हिंमतीवर इथपर्यंत आलो अशी शेखी मिरवायला लागतात. वास्तविकता सत्य काही वेगळंच असतं. समाजाची आणि व्यक्तीची प्रगती नेहमी एकमेकांच्या सहकार्यातूनच होत असते. वेळेला कधी कुणाची गरज पडेल हे आज आपण काहीच सांगू शकत नाही. तरी देखील आपण कुणाचीही मदत घेतल्याशिवायच जगू अशा भ्रमात आपण आपली मार्गक्रमणा करत असतो. त्यामुळे मन संकुचित होऊन जातं. सहकार्याची भावना आपल्या मनात जागी होत नाही. मग ही माणसं कुणाला मदत करायलाही तयार होत नाहीत. माणसाचा स्वभाव फार विचित्र आहे. तो नेहमी योग्य वेळी कधी कुणाच्या मदतीला धावून जातच नाही. लोकांची अडवणूक करण्यात फसवणूक करण्यात त्याला विलक्षण विकृत आनंद मिळत असतो. मग समोरची व्यक्ती किती जवळची आहे किंवा दूरची याच्याशी या व्यक्तींना काही एक देणं घेणं नसतं. याच एका कारणामुळं समाज पोखरला जातो, विकृत बनून जातो. जी व्यक्ती अशा विकृत आनंदात रस घेते तेव्हा ती व्यक्ती समाजाच्या दृष्टीनं टाकाऊ झालेली असते, निकामी झालेली असते. अशी माणसं लोकांकडून सहकार्याची अपेक्षा करतात परंतु त्या सहकार्याची उतराई होण्याची यांची काही दानत नसते. यांना कळतात ते फक्त अधिकार. समाज आमचं देणं आहे, नातलग आमचं देणं आहेत, आम्ही मात्र कुणाचं काही देणं लागत नाही. कुणी आम्हाला मदत केली, सहकार्य केलं तरी आम्ही त्या मदतीची परतफेड करायलाच हवी असं नाही. लोक मदत करतात म्हणजे फार उपकार करतात असं नाही. ही भावना या आंडूपांडूंना चोऱ्या लबाड्या करायला शिकवते. यांना केवळ स्वार्थ कळतो परंतु परमार्थ कळतच नाही. केलेल्या उपकाराचं यांना ओझं वाटतच नाही. ठरवून फसवेगिरी करणारे असे ठग समाजात पुष्कळ जन्माला येतात. त्यांना सभ्यता वगैरे गोष्टींशी काही एक देणं घेणं नसतं. जेव्हा आपण कुणाची मदत घेतो तेव्हा त्या व्यक्तीच्या उपकाराच्या ओझ्याखाली आपण अडकले जातो. त्या मदतीची किंवा उपकाराची फेड योग्य रीतीने केली तर जगात आपण सभ्य म्हणायच्या लायकीचे ठरतो. परंतु उपकार घेऊन देखील त्या उपकाराची फेड अपकाराने करायची प्रवृत्ती बळावते तेव्हा तुमची सारी सभ्यता क्षणात धुळीला मिळून जाते. म्हणूनच दिलेल्या शब्दाला जगात फार महत्त्व आहे. जो शब्द देतो आणि तो तंतोतंत पाळतो त्याला शब्दाला जागला असे म्हणतात. आजकाल शब्दाला जागणं याच्याशी लोकांना देणं घेणंच उरलेलं नाही. त्यामुळे आजची माणसं एकमेकांपासून दूर होत चालली आहेत. त्यांच्यात अंतर पडत चाललं आहे. शब्दाची किंमत आता लोकांना उरलेली नाही. केलेल्या उपकारांची जाण आता लोकांना उरलेलीच नाही. मग ही माणसं एकमेकांपासून दूर जाणार नाही तर वेगळं काय होणार? माणूस माणसाला तेव्हाच बांधून ठेवू शकतो जेव्हा तो आपला शब्द पाळायला लागतो. यावर एक मराठी म्हणच आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जगात ही माणसं खरोखर श्रेष्ठ आहेत जी शब्दाला जागतात, बोलतात तशीच वागतात. म्हणूनच समाज त्यांना मानतो. आजचं जग जे चाललेलं आहे ते यासारख्या माणसांच्या जीवावरच चाललेलं आहे. याच लोकांनी समाज त्यांच्या आचरणानं बांधून ठेवला आहे.
ज्या दिवशी अशी माणसं या समाजातून नाहीशी होतील त्या दिवशी समाजात अराजकता माजेल। लोक कुणीच कुणाला जुमानणार नाहीत, कुणीच कुणावर उपकारही करणार नाही। मग चोर लुटारूंचाच सारा बाजार उरेल। एकमेकांना विश्वासावर, मनगटाच्या लबाटीच्या जोरावर लुटायला सुरुवात करतील। दंगली, जाळपोळ यांचा उद्रेक होईल आणि मग जगाचा अस्त व्हायला, पृथ्वीवरून मानवजात नष्ट व्हायला फार वेळ लागणार नाही। साऱ्या जगाचा पायाच सहकार्य आहे, मदत आहे। तेच एकमेकांचं एकमेकांवर ऋण आहे। ते आहे म्हणून माणूस आहे आणि माणूस म्हणून घ्यायला तो लायक आहे। हा लेख आपल्याला आवडला असेलच तर मग हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि आपल्या स्वराक्षर या YouTube चॅनलला सबस्क्राईबही करा। धन्यवाद।